हेलो दंगेकर जी। हाँ, लोकशाही राज्यामध्ये आपण बघितलं असेल ह्या 5 वर्षांमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री झाल्यापासून पोलीस ज्या पद्धतीने नागरिकांशी, पत्रकारांशी आणि सर्वसामान्य लोकांशी कशा पद्धतीने वागतात ही काही उदाहरणं आजचं एक नाही, अशी अनेक उदाहरणं आहेत। आणि ह्याच्यामध्ये पोलिसांना आताशी धरून आणि पोलिसांना कुठली भीती न राहता अशा पद्धतीने जर पत्रकारांवर असा हल्ला होत असेल किंवा धक्काबुक्की होत असेल तर ही निषेधी बाब आहे। आणि याच्यामध्ये गृह खात्याला आता काय विनंती करणार काय ते कळतच नाही, पण हे आता कायद्याचं राज्य राहिलेलं नाही। शाहू फुले आंबेडकर विचाराच्या महाराष्ट्रात हुकुमशाहीच्या दिशेने चाललेला हे सरकार हे थांबवण्याची वेळ आली। आणि ज्या पद्धतीने भीती राहिली नाही पोलिसांना, आपण काय करतोय आपण काय केलं पाहिजे हा भानच नाही राहिलं, आपल्या हातात काठी दिली आपल्या हातात पेन दिला मग लोकांचं नरडत दाबायचं अशी त्यांची मानसिकता झालेली। ही मानसिकता आता बदलली पाहिजे, नाही तर महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने राज्य चालणार नाही। जे चालले हुकुमशाहीकडे राज्य, जे चालले संपवण्याचं राज्य, तर हे चुकीचं आहे। रवींद्रजी, ही मानसिकता बदलली पाहिजे अगदी खरं आहे, पण जेव्हा अशी वागणारी जी व्यक्ती असते त्या व्यक्तीवर जोवर आपण गुन्हा दाखल करत नाही, त्या व्यक्तीला जोवर कडक शासन होत नाही, शिक्षा होत नाही, तोवर ही परिस्थिती बदलणार नाही असं तुम्हाला नाही का वाटत? केवळ मानसिकता बदलून, मानसिकता ही बदलायलाच हवी, पण कायद्याची दहशत सुद्धा बसायला हवी। नाही ना, कायद्याच कायद्याने हातात घेतल्यामुळं जे कायदा राबवणाऱ्या लोकांनी हा कायदा हातात घेतल्यानंतर यांच्याकडून काय अपेक्षा आपण करायची हा महत्वाचा प्रश्न आहे। आणि याच्यामध्ये पत्रकारांचे हल्ले झालेच ना बँकांना, त्यांच्याकडनं जनतेला खऱ्या पद्धतीनं ह्या राज्याचा आरसा आपल्याला बघायला मिळतो। आणि त्यांना जर अशा पद्धतीने डोळ्यासमोर ठेवून पत्रकार शक्यता नव्हे, पोलिस ओळखतातच पत्रकारला, पण कुठला तरी राग डोक्यामध्ये ठेवून धक्काबुक्की केली असेल असं माझं मत आहे। कारण लोकशाही कायम बाजू मांडताना ही समाजाची पारदर्शक बाजू मांडत असे आणि तो पत्रकार त्या अधिकाऱ्याला टार्गेट असू शकतो, म्हणून त्याच्या धक्काबुक्की झाली असं माझं मत आहे, असं वाटतंय मला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।